नमस्कार नमस्कार तुमचं गाव नाव आणि पत्ता सांगा. मदन गणपतराव वाडीमोडी खुर्द तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर. बोलत आपण तुमच्या या कांद्याच्या साळीपाशी आलेलो आहे. आज तारीख आहे 16 सप्टेंबर 2020 आणि तुम्ही या कांद्याच्या साळीसाठी कांद्यासाठी ग्रीन पॅनची सेंद्रिय खत वापरली होती. तर मग बेसल डोसला भूमी पॉवर वापरली. हा बेसल डोसला भूमी पॉवर. बर नंतर ब्लूम स्पॅरो हा नायट्रो किंग ग्रो आणि एफसी पावडरची पडली. फवारणी घेतली दोन फवारणी घातली तुम्ही. दोन बेसल डोस दिले भूमी पावरची. बरं आता कांद्याची कशी काय म्हणजे कांदे कशी आहेत आपले कांदे अजून चांगल्या परिस्थितीत आणि कांद्याची चाल तुम्ही फोडलेली नाही काही नाही अजून पॅकची पॅकेज म्हणजे कांदे सडलेले नाही भाऊ. नाही कांद्याची क्वालिटी कशी वाढती. क्वालिटी चांगली चांगली ना. तरी ती जानेवारीची लेट लागड असल्यामुळं त्यामानानं परिस्थिती खूपच चांगली. हा हा म्हणजे लागवड लेट केली तुम्ही आणि कांदे पेरलेले नाही. पेरलेले कांद्याची. बर बर. आता हे जे बाकीचे शेतकरी जे कांदे लावते तर त्यांचं प्रॉब्लेम पहिल्यापासून रासायनिक खत वापरून ते कांदे खराब होऊन जाते. नंतर तरी दोन एक महिने अगोदरच खराब होते. दोन महिने याच्यापेक्षा आधी खराब होते म्हणजे दोन महिने जास्त टिकली. आणि आता कांद्याची आपण लागवड केली याला जास्त खर्च आला काही नाही. फक्त एवढं माझ्या मते भूमी पॉवर 12 किलो वापरला आपण. हा आणि त्याच्यासोबत एवढ्या फवारण्या केल्या. एवढ्या फवारण्या दोन फवारण्या केल्या म्हणजे 15-2 3 हजार ते सरासरी म्हणजे साधारणतः 4 हजार रुपये 7 हजार रुपये. बरं बरं. आता हे जे बाकीचे शेतकरी ज्यांचे कांदे खराब होते त्यांनी वापरायला पाहिजे का. वापरायला पाहिजे माझ्या मते. वापरायला पाहिजे कंपल्सरी वापरा प्रत्येकाने म्हणजे 100% वापरायला पाहिजे. होई बाबा तुमचं काय मध्ये बरोबर सगळं याप्रमाणे केलं. मी प्रत्यक्ष पाहिलं त्याच्यामुळे कांदे एकदम सुपर आले आणि मला तर वाटतं बिघ्या मध्ये 2-3 किलो निघाले. हा 2 किलो दोन टेल दोन टेल लेट होती ते 3-4 टेल निघाले असते. उशी त्याच्यामध्ये त्याच्यात उशी आंतरपिकी आंतरपिकामध्ये केले होते. आंतरपिकाचे. बर बर बर. आपल्या अभियानाचं नाव आहे रासायनमुक्त शेती विषमुक्त अन्न. या अभियानामध्ये तुम्ही गावामध्ये पहिल्या पाऊल उचलल्याबद्दल तुमचं आम्ही स्वागत करतोय. धन्यवाद.